हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा। वजन कमी करण्यासाठी, विशेष करून पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आपण निरनिराळे प्रयत्न करत असतो, जसं की जिम, योगा, व्यायाम, डाएट। परंतु चरबी कमी व्हायला काहीसा वेळच लागतो। तर चरबी कमी होण्यासाठी निरनिराळे व्यायाम प्रकार मी दाखवतच असते, तर त्या व्यायामाबरोबरच सकाळी उठल्यानंतर वेट लॉस ड्रिंक कुठलं घ्यावं हे प्लीज सांगा, हे वारंवार कमेंट करून विचारत होते। तर आज मी असं वेट लॉस ड्रिंक सांगणार आहे जे तुम्ही जर कंटिन्यू 15 दिवस घेतलं तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल, आणि 1 महिना जर कंटिन्यू घेतलं तर नक्कीच 3 ते 4 किलो वजन कमी होण्यासाठी मदत होईल। हां, पण त्यासाठी नियमित व्यायाम करणं, योग्य डाएट फॉलो करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर असं खूप फायदेशीर असं वेट लॉस ड्रिंक कुठलं आहे आणि ते तयार करण्याची पद्धत काय आहे तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगत असते की आपली जी खाद्य संस्कृती आहे आणि विशेष करून भारतीय मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते खूप उपयोगी आहेत आपल्या शरीरासाठी, जर त्याचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी वापर केला तर। असाच मसाल्याच्या पदार्थातील एक पदार्थ म्हणजे ओवा, ज्याचा सर्रास वापर घरोघरी केला जातो। निरनिराळ्या खाद्यपदार्थांमध्ये तो वापरला जातोच, त्याचबरोबर लहान मुलांना जर वारंवार सर्दी, खोकला, कफ होत असेल तर ओव्याच्या पुरचुंडीने छाती आणि पाठ शेकायला आपण सांगतो। त्याचबरोबर ओव्याची धुरी देखील दिली जाते, कारण हा ओवा अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल म्हणून देखील काम करतो। तर ओवा वजन कमी करण्यासाठी किंवा चरबी घटवण्यासाठी कसा काम करतो, तर ओव्यामध्ये थायमॉल नावाचं इसेन्शियल ऑइल असतं ज्यामुळे त्याला सुगंध प्राप्त होतो, आणि याच घटकामुळे आपलं वेट लॉस व्हायला मदत होते, कारण त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम अर्थातच चयापचय क्रिया सुधारते, आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होतं, गॅसेस, बद्धकोष्ठता, मलावष्टंभ या जर तक्रारी असतील तर त्या दूर होण्यासाठी देखील ह्याच घटकाचा उपयोग होतो। बरोबर बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी देखील याचा उपयोग होतो। तर चयापचय सुधारल्यामुळे आपलं वजन कमी होण्यासाठी मदत तर होतेच, त्याचबरोबर एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होण्यासाठी, फॅट बर्न होण्यासाठी देखील हा थायमॉल उपयोगी ठरतो। त्यामुळेच ओवा वजन कमी करण्यासाठी किंवा चरबी कमी करण्यासाठी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे। कमी करण्यासाठी ओवा अशा प्रकारे मदत करतो, परंतु तो सेवन कसा करायचा किंवा त्याचं पाणी कसं बनवायचं ते मी पुढे सांगणारच आहे। त्याचबरोबर ओव्याचे इतरही अनेक फायदे आहेत। ओवा आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे, त्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फायबर असतात। त्याचबरोबर त्यामध्ये अनेक जीवनसत्व असतात, जसे की थायमिन, नियासिन, सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम याने ओवा समृद्ध असतो। ओव्याचे इतरही अनेक फायदे आहेत, जसे की कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी, बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी, आपली त्वचा आणि केस यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग होतो। त्याचबरोबर वारंवार ॲसिडिटी होणे, अपचनाचे त्रास होणे, गॅसेस होणे यावर देखील ओवा खूप चांगलं काम करतो। तर वजन कमी करण्यासाठी ओव्याचं पाणी कसं तयार करायचं, 1 चमचाभर ओवा 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत टाकायचा रात्री झोपताना, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं, कोमट करायचं आणि कोमटच त्याचं सेवन करायचं सकाळी उठल्या एम्प्टी स्टमक। आणि दुसऱ्या प्रकारे म्हणजे 1 चमचाभर ओवा भाजून घ्यायचा, त्याचा छान सुगंध सुटतो, आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं, 1 ग्लास पाणी होईपर्यंत ते पाणी उकळू द्यायचं आणि कोमट असतानाच ते पाणी घ्यायचं। तर अशा दोन्ही प्रकारे तुम्ही ओव्याचं पाणी घेतलं तरी तेवढाच फायदा तुम्हाला मिळणार आहे। आणि समजा जर ओवा भिजत घालायचं विसरले किंवा त्याचा काढा बनवायला वेळ नसेल तर ओवा डायरेक्ट गरम पाण्यात टाकायचा आणि ते पाणी थंड म्हणजे कोमट होऊ द्यायचं आणि मग ते घेतलं तरीही चालेल, तरी देखील त्याचा फायदा तितकाच होईल। तर हे पाणी किती दिवस सलग घ्यायचं, तर सलग महिनाभर तुम्ही घेऊ शकता, महिन्यानंतर रिझल्ट बघा की किती वजन कमी झालं आहे। त्याचबरोबर आहाराचे इतर नियम देखील फॉलो करा। तसेच मी निरनिराळे पेय सांगत असते, जसं की आल्याचं पेय सांगितलेलं आहे, दालचिनीचं सांगितलेलं आहे, जिरेधण्याचं पाणी सांगितलेलं आहे, तर हे सर्व पाणी एकदम सगळे वापरायचे नाही, तर आलटून पालटून याचा प्रयोग करायचा। ओव्याचं पाणी मात्र तुम्ही सलग 1 महिनाभर घेऊ शकता, त्यानंतर काही दिवस गॅप देऊन परत त्याचं सेवन करू शकता। तर अशा प्रकारे ओव्याच्या पाण्याचा वजन कमी करण्यासाठी, चरबी कमी होण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर धने जिऱ्याच्या पाण्याचा देखील निश्चितच फायदा होतो, त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील जरूर पहा।
तर अशा प्रकारे बहुगुणी ओव्याचं पाणी कसं बनवायचं आणि चरबी कमी करण्यासाठी ते कसं काम करतं याविषयी मी सविस्तर सांगितलं. आजचा भाग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद.